नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे अर्थसंकल्पासंदर्भात. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन अगदी थोड्याच वेळात अर्थसंकल्प सादर करणार आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक सध्या सुरू आहे आणि या बैठकीमध्ये अर्थसंकल्पाला मंजुरी दिल्यानंतर हा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या लोकसभेमध्ये मांडणार आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळाकडून अर्थसंकल्पाला मंजुरी मिळणार आहे. मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर हा अर्थसंकल्प संसदेमध्ये सादर केला जाईल. अर्थसंकल्पाच्या कॉपी आता संसद भवनात पोहोचल्या आहेत. तर ही काही दृश्य देखील आपण पाहतो आहोत. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीला सुरुवात झालेली आहे आणि या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अर्थसंकल्पाला मंजुरी दिल्यानंतर हा अर्थसंकल्प निर्मला सीतारामन या संसदेमध्ये सादर करतील. आणि आताची महत्त्वाची बातमी आहे, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या अर्थसंकल्पाला मंजुरी मिळालेली आहे. राष्ट्रपतींची मंजुरी घेतल्यानंतर आता केंद्रीय मंत्रिमंडळानं देखील या अर्थसंकल्पाला मंजुरी दिली आहे आणि ठीक 11 वाजता केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन या संसदेमध्ये हा अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहे. तर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या अर्थसंकल्पाला मंजुरी मिळालेली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे. अर्थमंत्री सीतारामन या थोड्याच वेळात संसदेमध्ये आता अर्थसंकल्प सादर करणार आहेत. तर अर्थसंकल्पाच्या कॉपी या संसद भवनामध्ये आता दाखल झालेल्या आहेत आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी संदीप राजगुळकर सध्या आपल्यासोबत आहेत. संदीप, मंत्रिमंडळाकडून देखील आता केंद्रीय अर्थसंकल्पाला मंजुरी मिळाली आहे. अगदी बरोबर आहे सागर. 6व्या वेळेला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या आज हे जे अर्थसंकल्प आहे तो सादर करणार आहेत. काही वेळापूर्वीच त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली होती, त्यांची मंजुरी घेतली होती. त्यावेळा राष्ट्रपतींनी त्यांना एक गोड पदार्थ खायला देऊन त्यांना खरं तर शुभेच्छा दिल्या होत्या. त्यांच्यासोबत त्यावेळा पंकज चौधरी जे अर्थराज्यमंत्री आहेत आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातले आपले मंत्री भागवत कराड हे देखील उपस्थित होते. वरिष्ठ अधिकारी देखील अर्थ मंत्रालयाचे उपस्थित होते. त्यानंतर आता केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक सुमारे गेल्या अर्धा तासापासून सुरू होती आणि आत्ता जी माहिती मिळते त्यानुसार केंद्रीय अर्थ मंत्रिमंडळाची या अर्थसंकल्पाला मंजुरी मिळालेली आहे आणि पुढच्या अर्ध्या तासानंतर बरोबर 11 वाजता निर्मला सीतारामन ह्या देशाचा जो अर्थसंकल्प आहे तो 6व्या वेळेला सादर करणार आहेत. आपल्याला माहिती आहे आता लोकसभा निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या आहेत, त्यामुळे या अर्थसंकल्पाकडं संपूर्ण देशाचं लक्ष असणार आहे. प्रामुख्यानं पाहायला गेलं तर नारी शक्तीचं पर्व आहे असं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं होतं. काल राष्ट्रपतींनी ज्यावेळा अभिभाषण केलं होतं त्यावेळा देखील केंद्र सरकारचं त्यांनी कौतुक केलं होतं. त्यामुळे महिला वर्गासाठी काही मोठी घोषणा. आपल्यासोबत राहत संजय राऊत बोलतात आपण.